गोवा विजयाचे शिल्पकार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आता माझ्यासोबत आहेत. त्यांचं नागपुरात आगमन झालं आणि भव्य सत्कार हे नागपूरकरांनी त्यांचं केलेलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगाल, ही अभूतपूर्व गर्दी बघायला मिळते. नाही, मला अतिशय आनंद आहे. मी सगळ्यांचा आभारी आहे. खरं म्हणजे हा जो सत्कार मी स्वीकारतोय तो माननीय पंतप्रधान मोदीजी आणि टीम गोव्याच्या वतीनं स्वीकारतोय, कारण खरं श्रेय त्यांचं आहे. आम्ही निमित्त मात्र आहोत, पण मला आनंद आहे. हा जो उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय, हा कार्यकर्त्यांचं जे काही आत्मबल आहे ते वाढलेलं आहे. एका प्रकारे महाराष्ट्रात वातावरण निर्मिती होते झालेलीच आहे. महाराष्ट्रात आज जरी निवडणुका घेतल्या तरी भारतीय जनता पक्षच निवडून येईल. आणि मला एक सांगा, ज्या प्रकारे गोव्यामध्ये विजय मिळवलेला आहे आणि महाराष्ट्रात आता त्या प्रकारची वातावरण निर्मिती झाली असं तुम्ही म्हणतायत, गोवा एक झाकी है, महाराष्ट्र बाकी है, काय हालचाली आहेत? 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं पूर्ण बहुमताचं सरकार असेल. मोठ्या प्रमाणात तुम्ही राज्य सरकारचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत, सरकार परेशान झालेलं आहे, सळो की पळो अशी अवस्था आहे. काय सांगाल, पुढे कशा प्रकारचे ब्लास्ट बघायला मिळतील? अजून खूप अॅम्युनिशन बाकी आहे. योग्य योग्य वेळी प्रत्येक गोष्ट बाहेर येत जाईल. हा सरकारला इशारा आहे? नाही, मी इशारा वगैरे देत नाही. मी विरोधी पक्ष नेता आहे. जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षा मांडण्याची जबाबदारी माझी आहे. जनतेच्या कुंठा मारण्याची जबाबदारी माझी आहे, ती मांडत असतो. तर शेवटचा प्रश्न, पुढच्या काळात नागपूर महानगरपालिकेसह राज्यातील अनेक महानगरपालिकेच्या निवडणूक आहे, त्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे. नागपूर असो, पुणे असो, मुंबई असो, भाजपच जिंकणार.